अहमदनगर पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या केडगाव मधील अत्यंत पुरातन असलेले श्री रेणुका मातेचे स्थान केडगाव हे नगर जिल्ह्यातील बहुसंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या वर्षी सालावाद प्रमाणे घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवास आरंभ होत आहे. पाहूयात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री रेणुका देवी देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील रंगरोगटी करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या शिखरावर नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्व भाविकांचे दर्शन व्यवस्थितपणे होण्याकरिता पुरुष व महिला भाविकांचे वेगवेगळ्या दर्शन बारी करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षा म्हणून मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. केडगाव पंचकृषीमध्ये ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओळखल्या जाणाऱ्या केडगाव देवीची नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि 29 तारखेला येत्या रविवारी या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी फुलांचे दुकानं असतील, हॉटेल्स असतील, पाळणे असतील, त्याचप्रमाणे जनरल स्टोअरचे दुकानं असतील, खेळणीचे दुकानं असतील, अशा मोठ्या प्रमाणात नगरमधून सर्वच नावाजलेली दुकानं केडगावमध्ये दाखल झालेली आहेत.